सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। नमस्कार, शब्द सम्राट न्यूज में आपका स्वागत है। अंबरनाथ शहर में फायरिंग से इलाके में मचा हड़कंप। अंबरनाथ पश्चिम इलाके में एक व्यवसायी पर फायरिंग करने की घटना प्रकाश में आई है। वहीं अंबरनाथ पुलिस ने अज्ञात हमलावरों के खिलाफ मामला दर्ज कर दिया। वहीं इस घटना से पूरे परिसर में हड़कंप मच गया है। वहीं अंबरनाथ पुलिस ने अज्ञात बदमाशों के खिलाफ मामला दर्ज कर लिया और जाँच शुरू कर दी है। बता दें कि अंबरनाथ पश्चिम परिसर में स्थित कमलाकर नगर इलाके में रविवार की दोपहर कमरुद्दीन खान अपने ऑफिस में बैठा था कि अज्ञात हमलावरों ने उन पर फायरिंग की। इस फायरिंग में किसी को कुछ नहीं हुआ। रिवाल्वर से निकली गोली कमरुद्दीन खान के कार्यालय की दीवार में जा लगी। इस घटना की शिकायत कमरुद्दीन खान ने अंबरनाथ पुलिस में दर्ज कराई है। वहीं पुलिस ने अज्ञात हमलावरों के खिलाफ मामला दर्ज कर लिया। इस मामले की जाँच वरिष्ठ पुलिस निरीक्षक राजेंद्र कोते के मार्गदर्शन में आगे की जांच स्थानीय पुलिस कर रही है। वहीं पुलिस ने सीसीटीवी फुटेज खंगाल रही है। खान ने एक व्यक्ति का नाम भी लिया है। उनका कहना है उसी व्यक्ति के इशारे पर फायरिंग की गई है। पुलिस मामले की जांच में जुटी है। सर, काय नेमका प्रकार घडलाय? बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली, काय प्रकार आहे आणि काय गुन्हा दाखल केला? अंबरनाथ पश्चिम या ठिकाणी कमलाकर नगर आहे, त्या ठिकाणी एक लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे कमरुद्दीन मुस्तफा खान। हे जमियत कॉपरेटिव्ह सोसायटी, त्या सोसायटीचे चेअरमन आहेत। ते प्रत्येक रविवारी त्या सोसायटीच्या ऑफिसमध्ये, जे ग्राउंड फ्लोअरला ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये बसतात, सोसायटीचं काम पाहतात, चेअरमन म्हणून काम पाहतात। आज दुपारच्या सुमारास 12:28 या टायमिंगला तिच्या सोसायटीमध्ये बसले होते। त्याच्यावर एक दोन तीन मिनटं तिच्या ऑफिसमध्ये कोणतरी एक ग्रस्त येऊन गेला। साधारण 20 ते 25 वयाचा ग्रस्त तो येऊन गेला, हार्डली एक अर्धा एक मिनटं येऊन परत गेला। आणि त्यानंतर साधारण 3-4 मिनटं एक 5-1 मिनटांनी त्यांच्या ऑफिसची जी बाजू जी खिडकी आहे त्या खिडकीतून फायरिंग झालेलं आहे। ते ज्या ठिकाणी बसले होते त्या बस्त्याच्या डाव्या ठिकाणी, डाव्या बाजूला भिंत आहे, त्याच्या भिंतीवर डायरेक्ट फायरिंग झालेलं आहे। दोन गोळ्या फायरिंग केलेल्या आहेत त्यांनी। तर पहिली गोळी फायरिंग झाली, त्यानंतर दुसरी गोळी फायर करायला गेला, परंतु ते झाले ना, ब्लॉक झालं म्हणून परत खिडकीतून हात मागे घेऊन परत दुसरी गोळी त्या भिंतीवर फायरिंग केलेली आहे। काय गुन्हा दाखल केला सर याच्यात? याच्यामध्ये एक तर त्याच्यावर कुठेतरी दहशत बसावी असं ह्या कारणाने कोणीतरी फायरिंग केलं असेल, त्याची माहिती आम्ही घेत आहोत। त्यामध्ये आम्ही एक आर्म्स ऍक्ट प्रमाणे आणि 506(2) भादवी प्रमाणे आम्ही गुन्हा दाखल करत आहोत। कोणाची संशयित म्हणून त्यांनी नावं घेतलीत का? अजून तर तसं नाही आहे, पण जुना काहीतरी वाद असेल त्याची आम्ही माहिती घेतो, तपास करतो आणि त्याबद्दल अधिक माहिती देतो तुम्हाला। काही सस्पिशियस वाटते? अद्याप तरी नाही आहे, फुटेजवरून आम्ही आमचे प्रयत्न चालू आहेत।